सैटेलाइट मीन्स का है ही बॉडी प्लैनेटच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते, त्यावेळेस याच बॉडीला आपण सॅटेलाइट असं म्हणतो. जर ती सर्क्युलर फिरत असेल तरच तिला सॅटेलाइट म्हणायचं, सर्क्युलर फिरत नसेल तर सॅटेलाइट म्हणत नाही. म्हणून ए बॉडी विच रिवॉल्व्स राउंड द प्लैनेट इन स्टेबल सर्कुलर ऑर्बिट इज कॉल्ड सैटेलाइट. जी बॉडी पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरते किंवा प्लॅनेटच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होती इज कॉल्ड एज सॅटेलाइट. मग या ठिकाणी पहा, मून आहे हा पृथ्वीच्या भोवती स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो, म्हणून मून इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. मॅन मेड सॅटेलाइट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल सॅटेलाइट. मीन्स काय आर्टिफिशियल सॅटेलाइट? मीन्स काय मॅन मेड सॅटेलाइट इज कॉल्ड आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग आर्टिफिशियल सॅटेलाइटचे एक्झाम्पल काय रे? एक आर्यभट्ट, दोन स्पुटनिक, स्पुटनिक हा कोणी लॉन्च केलाय? युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया, USSR. हा कोणी लॉन्च केलाय? कोणी पाठवलाय? युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया इन किती रे? कधी लॉन्च केलेलं? 1United States of Soviet Russia, Sputnik. हा पहिला जगातला पहिला सॅटेलाइट आहे मानव निर्मित. आणि भारताचा कोणता? तर आर्यभट्ट. त्यानंतर रोहिणी, त्यानंतर ॲपल, त्यानंतर स्रॉस, त्यानंतर इन्सॅट, त्यानंतर IERS, त्यानंतर IRES. हे सर्वचे सर्व आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत. हा ॲपल जो आहे तो 1981 लॉन्च केलाय कुणी? बाय इंडिया. हा फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे इंडियाचा. तुमची ही जी इंटरनेट सेवा, कॉल,
ISD, ISTD, लोकल कॉल, सैटेलाइट थ्रू जे चालतात त्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो. जे तुम्ही मेसेज करता, कॉल करता, इंटरनेट चालवता, हे सर्व सैटेलाइट थ्रू चालते. कोणत्या सैटेलाइट थ्रू? कम्युनिकेशन सैटेलाइट म्हणतो. त्याला काय म्हणतात? कम्युनिकेशन सैटेलाइट. आणि भारताचा पहिला कम्युनिकेशन सैटेलाइट 1981 ऐपल नावाचा या ठिकाणी लॉन्च केला. आणि हा इंडियन फर्स्ट आहे. हा इंडियन फर्स्ट RTPCR. आणि हा जगातला फर्स्ट आहे स्पुटनिक 1. मग उपयोग काय? व्हॉट आर द युजेस ऑफ सॅटेलाइट? सॅटेलाइटचे युजेस काय? एक, टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशन, तुम्ही मोबाईलवरती बोलता त्याला टेलिकम्युनिकेशन म्हणतो. कॉल करता त्याला टेलिकम्युनिकेशन म्हणतो. सेकंड, क्रिकेटची मॅच कुठेही चालू असली, क्रिकेटची मॅच कुठेही चालू असली तरी आपल्याला घरात बसून दिसते. समजा ऑस्ट्रेलियाला मॅच चालू, ती इंडियात दिसते, याचा अर्थ तिथला टीव्हीचा सिग्नल लॉंग डिस्टन्स इंडियापर्यंत पाठवला जातो तो सॅटेलाइट मार्फत. मग टू ट्रान्समिट, ट्रान्समिट टीव्ही सिग्नल्स, टीव्ही सिग्नल. थर्ड, यूज्ड इन मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी, मेट्रोलॉजी म्हणजे काय? तर सॅटेलाइटच्या साह्याने पृथ्वीच्या भूभागाचे फोटो घेणे आणि त्याच्या रीडिंग नोट डाऊन करणे. समजा वादळ येणार आहे, फयान वादळ आलं, चक्रीवादळ येतात, हे सॅटेलाइट थ्रू तुम्हाला कळतं ते कोणत्या दिशेला जाणार आहे. हे निष्कर्ष नंतर सांगितले जातात, पण ते जे फोटो घेऊन पृथ्वीच्या सर्फेसचे सॅटेलाइट थ्रू फोटो घेऊन त्याच्या रीडिंग नोट डाऊन करून दुसऱ्या डिपार्टमेंटला माहिती दिली जाते. आणि ते दुसरं डिपार्टमेंट मग त्यावरती निष्कर्ष देत आहे, डिसिजन देतं, इन्फॉर्मेशन देतं. त्याला आपण वेदर फॉरकास्टिंग म्हणतो, हवामान विषयक अंदाज. आणि म्हणून इट इज द यूज इन वेदर फोरकास्टिंग. वेदर फोरकास्टिंग त्याबरोबर इट इज यूज इन रिसर्च. त्याबरोबर टू स्टडी सोलार रेडिएशन्स and cosmic radiations, etc. These are the uses of satellite. These are the uses of satellite. मग सॅटेलाइट वरती कसा पाठवायचा? समजा या ठिकाणी ही पृथ्वी, ही अर्थ. पृथ्वीपासून एच एवढ्या उंचीवरती पृथ्वीच्या भोवती हा वर्तुळाकार फिरवायचा आपला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. एवढ्या उंची होती ही उंची. आणि इतर सॅटेलाइट हा आपला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरवायचा. हा असं फिरला पाहिजे. आत खाली नाही पडला पाहिजे, बाहेर नाही गेला पाहिजे, बरोबर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरला पाहिजे. या ऑर्बिटला त्या सॅटेलाइटचं
पार्किंग ऑर्बिट म्हणतात, पार्किंग ऑर्बिट म्हणजे इथं स्टेबल फिरत राहत, तो सर्क्युलर फिरला तरच सॅटेलाइट म्हणेल, सर्क्युलर फिरत नसेल तर सॅटेलाइट म्हणत नाही. मग इथं त्याला वेग जो असेल तो हॉरिझॉन्टल वेग आहे, आणि या हॉरिझॉन्टल वेगाला तो जर सर्क्युलर फिरत असेल तर याला क्रिटिकल स्पीड म्हणतात, VC म्हणतात. या वेगाला तो सर्क्युलर फिरतो, सर्क्युलर फिरत असेल तर क्रिटिकल स्पीड म्हणतात, तर क्रिटिकल स्पीड म्हणतात कुणाला, त्या ऑरिजिनल स्पीड. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथून वरती पाठवायचा आहे एक, आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल वेग द्यायचा आहे दोन, आणि हॉरिझॉन्टल वेग असा द्यायचा VH असा द्यायचा जेणेकरून बॉडी म्हणजेच सॅटेलाइट सर्क्युलर फिरत राहील, फिरत राहील. या पूर्ण प्रोसेसला प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणतो, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. मग बघा तुम्ही, समजा हा ग्राउंड असेल वरती पाठवायचा असेल तर याला प्रोजेक्शन म्हणू. समजा दगड वरती फेकला तरी प्रोजेक्शन ऑफ दगड स्टोन. मग दीपावळीत तुम्ही काय पाहिले, रॉकेट पाहिले. या रॉकेटला वात असती असे, ती पेटवली की आतली दारू जळून खाली पड खाली येते अशी, आणि हे रॉकेट काय होतं, न्यूटनच्या तिसऱ्या लॉनुसार वरती जात. मग अशाच प्रकारे सॅटेलाइट याच्या डोक्यावर ठेवायचे, या रॉकेटच्या दीपावळीच्या नाही, आणि त्याला वरती पाठवायचे. म्हणजे सॅटेलाइटला वरती पाठवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर रॉकेटचा. रॉकेटच्या साह्याने सॅटेलाइट आपण वापरतो, वरती पाठवतो. युजिंग रॉकेट प्रोजेक्ट द सॅटेलाइट, सॅटेलाइट प्रोजेक्ट द सॅटेलाइट. देन सी हियर, व्हाट इज मीन बाय प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट कन्सिडर करा, समजा ही अर्थ इज अ मास, ही रेडियस, आणि या ठिकाणी एवढ्या उंची होती या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट मला या ऑर्बिट मध्ये फिरवायला लावायचं, याच एवढ्या उंची. हा सॅटेलाइट इथून इथपर्यंत पाठवला, हा असा इथं आलो, आणि इथून त्याला या दिशेला आडवा वेग दिला 90 मधून, बरोबर 90 डिग्री मध्ये मी रोटेट केला एम मास सॅटेलाइट, आणि त्याला दिली ही हॉरिझॉन्टल विलास, आणि त्यावेळेस हा फिरत राहिला. म्हणजे काय, वरती पाठवण्यासाठी मी हे रॉकेट
रॉकेट यूज केले. रॉकेटचे हा पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा, याला टू स्टेज रॉकेट म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? टू स्टेज रॉकेट. याला इकडं खाली होल असते आणि या रॉकेटच्या टोकावरती हा सॅटेलाइट ठेवला, बांधलेला असतो, तसं लॉक असतात रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने. लॉक हा सॅटेलाइट, हा सॅटेलाइट आणि हे रॉकेट. पहिली स्टेज जळायला सुरुवात केली, इंधन आहे हे. स्टेज म्हणजे काय? इंधन असतं, ह्याच्यात फ्युअल असतं, फ्युअल, फ्युअलची टाकी. फ्युअलची टाक्या दोन आहेत, तर टू स्टेज, तीन असतील, थ्री स्टेज, अनेक असतील, मल्टी स्टेज. इंडियामध्ये टू स्टेज रॉकेट यूज केलं जातं. मॅक्झिमम सॅटेलाइट वरती पाठवण्यासाठी टू स्टेज रॉकेट यूज केलं जातं. म्हणून नंबर वन सॅटेलाइट काय केलं जातं? सॅटेलाइट केप्ट ऑन टीप ऑफ, टीप म्हणजे टोक, ऑफ मल्टी स्टेज, मल्टी स्टेज कंसात टू स्टेज, टू स्टेज रॉकेट, रॉकेट, रॉकेट. नंबर टू इथं आहे समजा रॉकेट, हे रॉकेट इथं, हे सॅटेलाइट इथं. त्यानंतर पहिली स्टेज जळायला सुरुवात केली, पहिली स्टेज जळायला सुरुवात झाली. फर्स्ट स्टेज ऑफ अ रॉकेट start to ignite, to ignite, ignite means जळणे. या फर्स्ट स्टेज मुळे सॅटेलाइट काय होईल? वरती जाईल. त्याला कोणता वेग मिळेल? व्हर्टिकल वेलॉसिटी मिळेल. कोणती वेलॉसिटी मिळते? व्हर्टिकल वेलॉसिटी. सॅटेलाइट अक्वायर, अक्वायर व्हर्टिकल वेलॉसिटी, वेलॉसिटी अँड रीच ॲट डिझायर्ड, डिझायर्ड मीन्स रिक्वायर्ड, म्हणजेच आवश्यक डिझायर्ड हाईट. तुमची डिझायर्ड हाईट कोणती? ही एवढी, ही एवढी. या उंचीवरती तुम्ही पोहोचता. कोणत्या स्टेजमध्ये? पहिल्या स्टेजमध्ये, पहिल्या स्टेजमध्ये. मग या ठिकाणी फर्स्ट स्टेजमध्ये डिझायर्ड हाईटला पोहोचलात, रॉकेटला काय करायचं? टर्न मारायचा. अगोदर काय करायचं? रिकाम खोक. पहिल्या पहिल्या पार्टचं इंधन हे संपलेलं. फर्स्ट स्टेज, फर्स्ट स्टेज च इंधन जे आहे ते संपलंय, त्यामुळे हे ओझं नको, ते काढून टाकायचं. म्हणून फर्स्ट स्टेज अपर रॉकेट, व्हिडिओ कोणाचा चालू आहे तो बंद करा. फर्स्ट स्टेज अपर रॉकेट, लहान मूल, लहान मूल घेऊन बसलंय कोण? बंद करा ते. फर्स्ट स्टेज अपर रॉकेट इज अ डिटॅचड, डिटॅचड मीन्स काढून टाकणे, काढून टाकणे.
detached, and then rotate through 90 degree. मग उभय ते काय होईल रे, आडवं होईल असं. इथं पोचलं, इथं रोटेट केलं ते असं आडवं होईल. पहिली स्टेज काढून टाकली, आता दुसरी स्टेज राहिली आणि इथं हा सॅटेलाइट, हा सॅटेलाइट. इथं सेकंड स्टेज जळायला सुरुवात झाली की इथले लॉक ओपन होतात आणि याला धक्का मारला जातो. धक्का मारला जातो म्हणजे कोणता वेग दिला जातो, पीएच, हॉरिझॉन्टल वेग दिला जातो. सेकंड स्टेज स्टार्ट टू इग्निट, इग्निट एंड गिव हॉरिजॉन्टल वेलोसिटी. हॉरिजॉन्टल वेलोसिटी कशी? As such way that satellite revolve round to Earth in a stable circular orbit. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरायला सुरुवात करते. या पूर्ण प्रोसेसला प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणतो. आणि मग जिथे ज्या पॉइंटला, समजा या पॉइंटवरून मी हॉरिझॉन्टल वेलोसिटी दिली तर या पॉइंटला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला? पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. मग पॉइंट ऑफ प्रोजेक्शन काय, कोणाला म्हणायचं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन? कोणाला म्हणायचं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन? कोणाला म्हणायचं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन? काय असतं? ज्या पॉइंटला हॉरिझॉन्टल वेलोसिटी दिली जाते, वेलोसिटी दिली जाते त्याला आपण पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणतो. मग पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पृथ्वीच्या जवळ असेल, समजा या ठिकाणी ही अर्थ, हे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे, हे पृथ्वीपासून जवळ आहे. एक्झॅक्ट 180 ला हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. मग हा ए पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे, हा बी पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे. पृथ्वीच्या जवळ कोण आहे? ए. या पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला पेरिजी म्हणतात. काय म्हणतात त्याला? पेरिजी. आणि या पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला अपोजी म्हणतो. जो जवळ आहे आणि हा दूर आहे पृथ्वीपासून. आणि या दोन पॉइंटमध्ये 180 डिग्री चा अँगल असतो, 180 डिग्री, एक्झॅक्ट अपोजिट. मग आपण इथून जर हॉरिझॉन्टल वेलोसिटी दिली तर काय होऊ शकतं आणि इथून दिली तर काय होऊ शकतं हे पाहणार. निअरेस्ट म्हणतो आपण याला, निअरेस्ट. आणि हे फारथेस्ट. फारथेस्ट मीन्स दूर. मग या ठिकाणी पहा, आपण किती स्टेज रॉकेट वापरलं? 2 स्टेज, मल्टी स्टेज, 2 स्टेज. कमीत कमी 2 वापरावं लागतात. मग का वापरावं लागतात? म्हणून या ठिकाणी नेसेसिटी टू हॅव मिनिमम 2 स्टेज रॉकेट
फॉर लॉन्चिंग लॉन्चिंग सैटेलाइट। दोन कमीत कमी दोन कमीत कमी दोन इंधनाचे टप्पे लागतील का लागतील? जर एक वापरला तर काय होईल? नंबर वन, वन स्टेज किंवा सिंगल स्टेज स्टेज जर रॉकेट वापरलं, रॉकेट वापरलं तर एका स्टेज मध्ये मिळालेली वर्टिकल वेलॉसिटी, वर्टिकल वेलॉसिटी ही एस्केप पेक्षा, एस्केप वेलॉसिटी पेक्षा कमी असेल, कमी असेल तर सॅटेलाइट पृथ्वीवरती अर्थवरती वापस खाली पडतो। आणि दुसरं कारण, जर तुम्ही व्हर्टिकल वेलॉसिटी ही एस्केप पेक्षा सिंगल स्टेज मुळे एस्केप पेक्षा जास्त किंवा इक्वल दिली तर सॅटेलाइट हा ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जातो, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जातो। याचा अर्थ एस्केप होतो, गुरुत्वीय बलाच्या बाहेर जा एस्केप होतो, आणि एस्केप झाला की तो पृथ्वीभोवती फिरणार नाही, कोण कुठेही जाऊ शकतो, सुटका झाली त्याची। त्यामुळं सिंगल स्टेजमुळं दोन्ही ड्रॉबॅक आहेत, खाली पडला तर आदळून तुटून मुटून काय जळून बिळून काही होऊ शकतो। मग प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला इक्वल बी देता येत नाही एस्केप एवढी, चारपेक्षा जास्त बी देता येत नाही आणि कमी देता येत नाही। कमी द्यावं तर खाली पडेल, इक्वल द्यावं तर सुटका होईल, चारपेक्षा जास्त द्यावं तर आणखी बाहेर पडून जाईल। आणि म्हणून या ठिकाणी कमीत कमी ड्यू टू दॅट रिझन मिनिमम टू स्टेज रॉकेट इज अ नेसेसरी, रॉकेट इज अ नेसेसरी ओके। ड्यू टू दॅट रिझन मिनिमम टू स्टेज रॉकेट इज नेसेसरी, कळलं? आपण आता पाहणार आहे कंडिशन ऑफ प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट, काय पाहणार आहे? कंडिशन ऑफ प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट, प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट कोणत्या कंडिशन पाहणार आहेत? एकदा तो प्रोजेक्ट केला म्हणजे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली, व्हेन प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, प्रोजेक्शन जर पेरिजी असेल, पेरिजी आणि पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अपोजी असेल त्यावेळेच्या, जर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पेरिजी असेल त्यावेळेच्या कंडिशन काय, आणि जर पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अपोजी असेल तर कंडिशन काय? म्हणजेच पृथ्वीच्या सरफेस
जवळ म्हणजे खूप जवळ नसतोय रे, ॲज कम्पेअर टू या दोन पॉईंटच्या कम्पॅरिझनने. इथून जर मी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली तर काय, आणि इथून दिली तर काय, मग क्रिटिकल वेलॉसिटी कुणाला म्हणायचं? समजा या ठिकाणी पहा, ही अर्थ आहे, ही हाईट आहे माझी, आणि इथं सॅटेलाइट आहे. मी याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली, ही व्ही एच. या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला जर सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरला, असा फिरला, ज्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला सॅटेलाइट सर्क्युलर फिरला, फिरला म्हणजे रिव्हॉल्व झाला, तर त्या व्ही एचला हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला, व्ही एच म्हणजे हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, त्या व्ही एचला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजेच व्ही सी असे म्हणतात, असे म्हणतात. कुणाची? सॅटेलाइटची. म्हणजे जर सॅटेलाइट हा पृथ्वीच्या भोवती सर्क्युलर फिरत असेल, त्यावेळेस या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतात. मग क्रिटिकल वेलॉसिटी फिक्स असते, व्ही सी फिक्स आहे त्या त्या उंचीला, हाईटला. या हाईटला व्ही सी फिक्स असेल, या हाईटला व्ही सी वेगळा असेल, पण त्याची फिक्स व्हॅल्यू असेल. मग समजा या हाईटला व्ही सी 11 किलोमीटर पर सेकंद एवढा लागत असेल, आणि तुम्ही देताना हॉरिझॉन्टल वेलॉसिटी 10 दिली, 11 पेक्षा कमी ना, दिलेली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी क्रिटिकल पेक्षा कमी दिली, ही 10 आहे, हे 11 आहे, त्यावेळेस सॅटेलाइट सर्क्युलर मध्ये फिरणार नाही. तुम्ही दिलाय वेग हा, तुम्ही देता हा, त्या हाईटला फिक्स असतो हा. दिलेली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी व्ही एच व्ही सी एवढी दिली तर तो सर्क्युलर फिरेल, जर व्ही एच लेस दॅन व्ही सी असेल तर तो खाली येऊन पडेल. या कंडिशनचा अभ्यास करायचा आहे आपला. व्हॉट हॅपन्स इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी गिव्हन टू सॅटेलाइट ॲट पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पेरिझी अँड सेकंड पाहणार आहेत आपण. व्हेन पॉईंट ऑफ प्रोजेक्शन इज अपोजी, व्हॉट हॅपन्स इफ देर इज अ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी लेस दॅन क्रिटिकल, इक्वल टू क्रिटिकल, थर्ड ग्रेटर दॅन क्रिटिकल बट लेस दॅन एस्केप, आणि लास्ट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. या कंडिशन आपण पाहणार आहे. जर पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पेरिझी असेल एकदा, आणि एकदा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अपोजी असेल, त्यास याला आपण कंडिशन ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट असं म्हणतो, याला आपण कंडिशन ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट असं म्हणतो. ओके ओके, वी कॅन स्टॉप हियर.